विषय आहे, जे नवीन आपण म्हणतो की रनवे एक्सपान्शनचा विषय जो आहे, त्यासाठी लँड ॲक्विजिशनच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांना बोलवलं आहे, डिव्हिजनल कमिशनरना त्या ठिकाणी बोलवलं आहे, आणि नेमका आपल्याला चांगला मार्ग कुठला आहे की जो भूसंपादन करण्यासाठी जवळपास 35 एकर जागा आपल्याला लागणार आहे, की आपल्याला डी आणि ई टाईपच्या विमानांची उड्डाणं त्या ठिकाणी व्हावीत, म्हणून लवकरात लवकर ती प्रक्रिया वेगाने सुरू व्हावी याचं नियोजन त्या ठिकाणी करतो. जे एअर इंडियाचं एअरक्राफ्ट एक जे त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याच ठिकाणी थांबलेलं आहे गेले काही दिवस झालं, आणि त्यामुळे रोजच्या 7 ते 8 कमीत कमी उड्डाणांना डिले होतो आहे, काही अडचण त्या ठिकाणी निर्माण झाली आहे गैरसोय, त्यासाठीसुद्धा पाहणी हा एक 2-3 विषय घेऊन आता तिथे मी नक्की निघालो. अन्य राज्यातल्या सहकार विद्यापीठाचा एक प्रश्न आहे, गेल्या अनेक वर्षापासून सहकाराचं जे विद्यापीठ आहे ते पेंडिंग आहे. माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी असतील, माननीय अमितभाई असतील, त्यांनी सहकाराला इतकं महत्त्व दिलं आहे की आपण पाहिलं असेल मागच्या 3 वर्षापूर्वी सहकार म्हणून वेगळं मंत्रालय तयार केलं गेलं, आणि त्यातून देशाचा सहकार म्हणजे सहकार से समृद्धी तक हे परिकल्पना या माध्यमातनं आज आमचं हे मंत्रालय काम करतं आहे, आणि खूप चांगल्या पद्धतीनं याच्यामध्ये प्रगती आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये अधिकचं काम आम्ही यातून निश्चितपणे पुढे नेणार आहोत. कालही मी सांगितलं की पुरंदरचा विमानतळ असेल, नवी मुंबईचं विमानतळाचं काम चालू आहे त्याला वेग देणं असेल, पुरंदरच्या विमानतळाच्या संदर्भातले काही टेक्निकली विषय होते ते बऱ्यापैकी मार्गी लागल्यात, MOD ने सुद्धा NOC दिलेली आहे, मला असं वाटतं 1A हे जे लोकेशन आहे ते फायनल होतं आहे, या सगळ्या गोष्टीत आत्ता बऱ्यापैकी प्रगती आहे. मी 2-3 दिवसात मागच्या दिल्लीमध्ये या सगळ्या संबंधित अथॉरिटीज ज्या आहेत वेगवेगळ्या आमच्या मंत्रालयाच्या अंतर्गत सिव्हिल एव्हिएशनच्या त्या सगळ्यांच्या बैठकाही झालेल्या आहेत, त्यामुळे पुढच्या काळात लवकरात लवकर तीसुद्धा प्रक्रिया आता पूर्ण महाराष्ट्र शासन संबंधित शासनाचे आमचे माननीय